एका शाळकरी मुलाला शाळेतल्या बाईंनी एक चिठ्ठी दिली आणि सांगितली की ही चिठ्ठी तुझ्या आईला दे. मुलगा धावत धावत घरी आला आणि ती चिठ्ठी त्याला आईजवळ दिली. आईनं ती चिठ्ठी पाहिली आणि शांत पद्धतीनं त्या मुलाला समोर ती वाचून दाखवली आणि त्याच्यामध्ये मजकूर असा होता की प्रिय पालक, आपला मुलगा हा खूपच हुशार आणि बुद्धिमान आहे. त्याची आकलन शक्ती अमाप आहे. आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत. त्यामुळं यापुढे तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेत पाठवू नका. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. कालांतराने आई वारली. आईनं मुलाला शिकवलं. मुलगा देखील आता मोठा झाला होता. आता त्या मुलाला तर सगळं जग ओळखायला लागलं होतं. आणि एके दिवशी असे जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिठ्ठी सापडली जी बाईंनी त्याच्या आईला दिली होती, तीच जी त्याच्या आईने लहानपणी त्याला वाचून दाखवली होती. ती पाहताच तो ढसाढसा रडायला लागला. काय होता त्यामध्ये मजकूर? त्यात मजकूर असा होता की प्रिय पालक, तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्याची आकलन शक्ती फारच कमी आहे आणि अशा ढ मुलाला आम्ही आमच्या शाळेत ठेवू शकत नाही, शिकू शकत नाही. त्याला शाळेत पाठवू नये. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. त्याला कळून चुकलं. त्याच्या आईनं त्याला जे पत्र वाचून दाखवलं होतं ते खोटं होतं. खरं पत्र तो आज वाचत होता आणि हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन, ज्यानं विजेचा शोध लावून अख्खं जग प्रकाशमय करून टाकलं. काय म्हणावं अशा मातेला जिनं एका मतिमंद मुलातून एका शास्त्रज्ञ घडवला? ही किमया फक्त आईच करू शकते. आपल्याला ही कथा कशी वाटली ते मला जरूर कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. कारण तुमच्या सुंदर कॉमेंट्सला आनंदी वास्तूकडून रुपये 1500 गिफ्ट हॅम्पर मी देणार आहे. त्याचबरोबर जे सुंदर कॉमेंट्स करतील त्यांनी ही कथा शेअर करणं पण गरजेचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.